नमस्कार मित्रांनो, आज आपण डेव्हलपर ऑप्शन डिसेबल कसे करता येते हे पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला डेव्हलपर ऑप्शनचा उपयोग करून आपल्याला आपल्या मोबाईलचं स्पीड वाढवता येते, म्हणजे जी डिफॉल्ट सेटिंग असते त्यामध्ये आपण बदल करून आपल्या मोबाईलचं स्पीड वाढवू शकतो। डेव्हलपर ऑप्शन डिसेबल कसे करता येते हे पण माहिती असणे गरजेचे आहे। चला तर आपण सुरुवातीला सेटिंगमध्ये जाऊया। सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी ॲडिशनल सेटिंगमध्ये येऊया। ॲडिशनल सेटिंगमध्ये मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डेव्हलपर ऑप्शन ही सेटिंग दिसत आहे। तर मित्रांनो, मध्ये आपल्याला आता हे डेव्हलपर ऑप्शन नको आहे, तर आपल्याला काय करावे लागेल मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाठीमागे यावं लागेल। पाठीमागे आल्यानंतर या नमस्कार मित्रांनो, मी आहे गोरक्ष पावडे आणि आपण पाहतात 5 मिनिट टेक्निक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्याला मॅनेज ॲपमध्ये जायचं आहे। मॅनेज ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला सेटिंग हे ॲप शोधायचं आहे। या ठिकाणी आपण सेटिंग शोधणार आहोत, किंवा आपण सर्चचा वापर करूनही सेटिंग शोधू शकतो। या ठिकाणी सेटिंग ही आलेली आहे। सेटिंगवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्लिअर डेटा करायचं आहे। क्लिअर डेटा क्लिक केल्यानंतर आपल्याला सांगा क्लिअर ऑल डेटा आणि ओके या बटणावर क्लिक करावी लागेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपली सेटिंग रिसेट झालेली आहे, म्हणजे आपण आता डेव्हलपर ऑप्शन आपणास दिसणार नाही। चला तर आपण पुन्हा एकदा सेटिंगमध्ये जाऊया। सेटिंगमध्ये गेल्यानंतर ॲडिशनल सेटिंगमध्ये जाऊया आणि ॲडिशनल सेटिंगमध्ये आपणास या ठिकाणी डेव्हलपर ऑप्शन हे दिसत होते, आता आपल्याला ते दिसत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपर ऑप्शन डिसेबल करता येते। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या 5 मिनिट टेक्निक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून आमचे नवनवीन व्हिडिओ प्रथम पाहण्यासाठी नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।